वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 212/2021 भारतीय दंडविधान कलम 379 अन्वय मधील फिर्यादी यांची होंडा कंपनीची करिश्मा मोटरसायकल दुचाकी क्रमांक MH12LF5775 ही 23 जून रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ते दिनांक 24 जूनच्या सकाळी 7 वाजताच्या दरम्यान सार्वजनिक रोडलगत तुळजाभवानी कॉलनी म्हसोबा मंदिराजवळ म्हसोबा नगर काळेपडळ हडपसर पुणे येथे पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं घेऊन गेलेली त्यांच्या लक्षात आलं. याबाबत वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 26 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई सुधीर सोनवणे आणि पोलीस शिपाई अमित चिवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर बातमीच्या आधारे वर नमूद केलेल्या वाहन चोर रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया हडपसर पुणे येथे येणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानं सदर बातमी जयवंत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना कळवून त्यांनी सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता पोलीस हवालदार राजू राजगे, पोलीस शिपाई नवनाथ खताळ, पोलीस शिपाई दीपक भोईर, गणेश खरात यांना बातमीच्या ठिकाणी पाठवून नियोजनबद्धपणे सापळा रचून 4:15 वरील पोलीस स्टाफनं त्याला त्या जागी पकडलं असता त्याचं पूर्ण नाव आणि पत्ता विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की रोशन दत्तात्रय पिसाळ वय 27 वर्ष राहणार, सध्या फ्लॅट नंबर 204 A विंग लाईफलाईन हॉस्पिटल समोर साई रेसिडेन्सी सोसायटी वाघोली पुणे, मूळ पत्ता आदर्शनगर देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे. दुसरा संशयित आरोपी योगेश गांधी अस्वले वय 18 वर्ष राहणार, सध्या शिंगोटे यांची बिल्डिंग गोपाळपट्टी चौक मांजरी पुणे असे असल्याबाबत सांगितल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली करिश्मा दुचाकी गाडीबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गाडी म्हसोबा मंदिराजवळ काळेपडळ हडपसर पुणे येथून चोरी केल्याचं कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडून एकूण 2 लाख रुपयांच्या एकूण 5 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून खालीलप्रमाणे गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 1 212/2021 भारतीय दंडविधान कलम 379, गुन्हा नंबर 2 वानवडी पोलीस स्टेशन 873/2020 भारतीय दंडविधान कलम 379, गुन्हा क्रमांक 3 लोणी काळभोर पोलीस स्टेशन 295/2020 भारतीय दंडविधान कलम 379, हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 470/2021 भारतीय दंडविधान कलम 379, तसेच आणखी एक मोटरसायकल जप्त करण्यात आली असून तिच्याबाबत पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई रवींद्र शिसवे पोलीस सह आयुक्त पुणे शहर, नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्रीमती नम्रता पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, तसेच राजेंद्र गलांडे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर यांच्या सूचनेनुसार दीपक लगड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर, सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस हवालदार अमजद पठाण, राजू राजगे, संतोष नाईक, अतुल गायकवाड पोलीस नाईक, संभाजी देवीकर, सागर जगदाळे, पोलीस शिपाई नवनाथ खताळ, सुधीर सोनवणे, नासिर देशमुख, अमित चिवे, गणेश खरात, दीपक भोईर यांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. रमेश कुंभार, झूम ऑन न्यूज, पुणे.